लुप्त वर्तमान अध्याय पाच वचन चारपासून सहापर्यंत मी वाचून दाखवते सर्व सण लक्ष द्या आपले बोलणे संपविल्यावर त्याने शिमोनाला म्हटले खोल पाण्यात हाकार मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा शिमोनाने त्याला उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली हालेलो या हालेलुया 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 माझ्या प्रिय भावानो आणि बहिणींनो या ठिकाणी आपण एक प्रसंग पाहत आहोत जेव्हा येशू ख्रिस्तम शिमोण पेत्राच्या मछव्यावर उभा राहून लोकांना शिक्षण देत होता येशू ख्रिस्त समुद्रकिनाऱ्यावर गेला आणि तिकडे पुष्कळ लोकांचा जमाव त्याच्यासाठी एकत्र झालेला होता आणि तेव्हा प्रभूने किनाऱ्याला लागलेले दोन मचवे बघितले त्यातल्या एका मचव्यावर जो शिमोणाचा होता त्यावर तो चढला आणि त्यावर चढल्यानंतर त्याने लोकांना शिक्षण दिलं आणि आता आपण जे वाचलं तो पुढचा भाग आहे की त्याने आपलं बोलणं संपवल्यानंतर मग त्याने शिमोणाला म्हटलं की खोल पाण्यात हाकार आणि मग तुम्ही आपली जाळी मासे धरण्यासाठी खाली सोडा हालेलो या हालेलो या आधी प्रभू मछव्यावर उभा राहून लोकांना शिक्षण देत होता म्हणजे उपदेश करत होता प्रवचन देत होता आणि ते झाल्याच्या नंतर प्रभू त्यांना म्हणतोय की आत्ता हा मचवा खोल पाण्यात समुद्रात घेऊन चला आणि तिकडे गेल्यानंतर तुम्ही जाळी सोडा मासे धरण्यासाठी आणि त्यावर शिमोण पेत्र येशूला उत्तर देऊन म्हणाला की प्रभूजी गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरलं नाही म्हणजे त्याने मासेमारीसाठी आधीच आदल्या रात्रीच प्रयत्न केला होता आणि ते म्हणतात की पूर्ण रात्र कष्ट करून आम्ही एकही मासा धरलेला नाहीये आमच्या हाती काही लागलं नाही आहे तरी आपल्या सांगण्यावरून आम्ही जाळी सोडतो आणि प्रभूच्या सांगण्यानुसार ते समुद्रात गेले आणि त्याने जाळी सोडली आणि बायबल म्हणतं की जेव्हा त्यांनी समुद्रामध्ये जाळी टाकली तेव्हा एवढे मासे आले माशांचा घोळका असं म्हटलेलं आहे असा, असा काही माशांचा सा घोळका सापडला त्यांच्या जाळ्यामध्ये की त्यांची जाळी फाटायला लागली हाले लोया हाले लोया हाले लोया संपूर्ण रात्र त्यांनी मेहनत केली होती आणि काही धरलं नव्हतं जेव्हा प्रभूने त्यांना सांगितलं की आता पाण्यात चला आणि जाळी सोडा आणि प्रभूच्या सांगण्यानुसार त्यांनी केलं तेव्हा त्या ते जाळ्यामध्ये माशांचा एवढा मोठा घोळका आला की जाळी फाटायला लागली आणि मग आपण पुढे वाचतो हे बघितल्यानंतर शिमोण पेत्राला आणि त्याचे जे सगळे काम कामाचे सहकारी होते सगळ्यांना हे बघून धक्का बसला आश्चर्य वाटलं आणि हा पेत्र येशूच्या पाया पडून म्हणायला लागला प्रभूजी माझ्यापासून जा कारण मी एक पापी मनुष्य आहे आणि येशू त्याला मनाला घाबरू नकोस मागे चल इथून पुढे तू माणसे धरणारा होशील हालेलोया, हालेलोया हालेलो या हालेलो आणि हाच पेत्र पुढे जाऊन येशूचा एक महान प्रभावी सामर्थ्यशाली शिष्य बनला ज्या वेळेला त्याने येशूला पहिल्यांदा बघितलं किंवा येशूबरोबर त्याची पहिली भेट झाली तेव्हा त्याने येशूला ओळखलं नव्हतं कारण हा येशू ख्रिस्त मानवरूपात आलेला देव होता जो जो परिपूर्ण माणूस झाला होता आणि त्यामुळे त्याच्याकडे बघून कोणाला समजत नव्हतं की हा एक साधारण माणूस नाहीये म्हणून हा सामान्य माणूस नाहीये हे लोकांना कळत नव्हतं पण पेत्राने आधी येशूचा उपदेश ऐकला आणि नंतर त्याने येशूचं सामर्थ्य बघितलं पहिल्याने त्याने उपदेश ऐकला आणि नंतर प्रभूच्या सांगण्यावरून त्याने जाळं सोडलं आणि जाळं सोडल्यानंतर जो काही अद्भूत चमत्कार झाला तो बघून त्याला कळालं की हा साधा माणूस नाही आहे हा निश्चितपणे परमेश्वर आहे हालेलो या हालेलो या हालेलो या हालेलो या हालेलो पेत्राने त्याच्या आयुष्यातला या महत्त्वाच्या वेळेला येशूचे शब्द ऐकले आणि पुढे त्याचा त्याला आयुष्यभर फायदा झाला त्याने ऐकले शब्द येशूचे तो प्रभूला म्हणाला प्र गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरलं नाही आहे रात्रभर आम्ही मेहनत केलेली आहे एका रात्रीमध्ये किती वेळा त्याने समुद्रामध्ये जाळं टाकलं असेल आणि प्रत्येक वेळेला जाळं टाकल्यानंतर जेव्हा ते खेचायचे तेव्हा बघायचे काहीच नाही आहे पूर्ण रात्र प्रत्येक जाळ्यांशी त्यांच्या हातात निराशा येत होती पण जेव्हा प्रभूने त्यांना सांगितलं आणि पेत्र म्हणतोय तरी आपल्या सांगण्यावरून आम्ही जाळी सोडतो आपल्या सांगण्यावरून प्रभूच्या सांगण्यावरून प्रभूच्या बोलण्यावरून त्यांनी बस एकदाच जाळं टाकलं आणि त्या जाळ्यामध्ये माशांचा सा घोळका सापडला हालेलो या हालेलो या हालेलो हाले 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 हे जग माणसांच्या शब्दाने भरून गेलेलं आहे आणि त्याचबरोबर देवाचे शब्द जगामध्ये दे आहेत देवाचे शब्द आणि माणसांचे शब्द एकाच वेळेला संपूर्ण पृथ्वीवर घुमत आहेत फिरत आहेत काम करत आहेत आणि आपल्याला त्यातला देवाचा शब्द कोणता आणि माणसाचा शब्द कोणता हे ओळखता आलं पाहिजे माणसाचे शब्द ऐकून कुणाचं भलं होत नाही माणसाचे शब्द ऐकून हाती निराशा लागते माणसाचे शब्द ऐकून यश मिळत नाही माणसाचे शब्द ऐकून जीवनात कोणी आशीर्वादित होऊ शकत नाही पण जो देवाचे शब्द ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो मात्र जीवनामध्ये दे देवाचे भर भरून आशीर्वाद मिळवतो हाले या हाले या हाले या हाले या जगामध्ये माणसांचे शब्द आहेत आणि देवाचे शब्द आहेत कुणाचं ऐकायचं निर्णय आपला आहे पण ज्यांचं कुणाचं ऐकणार त्यानुसार फळ मिळेल माणसाचं ऐकलं तर कधीकधी थोडा वेळ वाटतं सगळं बरं झालं बरं झालं मी अमुकाचं ऐकलं बरं झालं मी तमुकाचं ऐकलं एखाद्या बाईला नवरा खूप त्रास देतो आणि मग तिच्या पण काही मैत्रिणी असतात नात्यामधल्या काही बायका असतात ती उठसूट त्यांना जाऊन आपलं दुःख सांगत राहते माझा नवरा मला असा सतावतो तसं सतावतो हे करतो ते करतो आणि मग या बायका तिला चुकीचा सल्ला देतात तिला सांगतात कशाला राहते नवऱ्याबरोबर सोडून दे मग तो बरोबर सुधारेल असं होईल तसं होईल चुकीचा सल्ला तिची आई पण असते आणि आई तिला सांगते मुली सहन करा तो तुझा नवरा आहे ना सहन कर आणि प्रार्थना कर देवाकडे बघ देव त्याला बदलेल एक दिवस तू प्रार्थना कर नवऱ्यासाठी पण तिला काय वाटते माझी काकी माझ्या भल्याचं सांगते माझी मामी माझ्या भल्याचं सांगते माझी मैत्रीण माझ्या भल्याचं सांगते माझ्या आईला माझी काही पडलेली नाही आहे आणि मग ती ऐकते कुणाचं चुकीचा सल्ला देणाऱ्यांचा ऐकते नवऱ्याला सोडते माहेर येऊन राहते थोडे दिवस माहेरी बरे भरतात कुठपर्यंत माहेरी भाऊ आहे त्याचं लग्न झालं नाही तो आहे तोपर्यंत बरं आहे मग थोड्या दिवसाने की थोड्या महिन्याने त्याचं लग्न होते मग वहिनी घरामध्ये येते वहिनी घरात आली की मग भांडणं सुरू होतात आणि मग हिला आठवण येते माझं पण घर होतं मी आता त्याला सोडलं आणि इकडे आले आता काय करू आता कशी जाऊ मी त्याच्याकडे आणि तो काय करतो तो वाट बघतो 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 तिला कधी कधी अधूनमधून समजवायचा प्रयत्न करतो कुणाला सांगतो तिला परत यायला सांग ही काही केलं ऐकत नाही कारण हिचे कान कोणी भरलेले असतात आणि मग तो कंटाळतो आणि तो, तो म्हणतो त्याच्यापेक्षा मी दुसरी बायको करतो हिच्या नादी कशाला लागू म्हणजे त्याने तिकडे दुसरी बायको केली हिला वाटते माझं सगळं बरं चाललेलं आहे भावांची लग्न झाली आई वडील म्हातारे होऊन मरून गेले की मग तिला कळतं मी कुणाचं ऐकलं आणि काय केलं ज्यांनी सल्ले दिले होते ते आपापल्या घरात आहेत आणि तू मात्र बेघर झालीस आणि पोरकी झालीस का तुझ्या आईच्या तोंडातून देव तुझ्याशी बोलत होता ते ऐकलं असतं तर आज अशी वेळ आली नसती लोया हाले लोया, लोया। जगामध्ये माणसांचे शब्द आहेत आणि देवाचे शब्द आहेत देव त्याच्या लोकांच्याद्वारे आपल्याशी बोलत राहतो आणि किती वेळेला आपल्याला देवाचा देवाचं बोलणं पटत नाही पण लक्षात ठेवा देव आपल्याला काहीतरी छोटस करायला सांगतो तेवढं केल्यानंतर पुढचं सगळं देव स्वत बघतो सगळं काही देव करतो तो आम्हाला सांगतो एवढं कर पुढचं मी बघतो एवढं कर पुढचं मी बघून घेतो पण आपल्याला देवाचे शब्द जर पटले नाहीत रुचले नाहीत आवडले नाहीत तर आपण ते ऐकत नाही माणसांचं ऐकतो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो हा प्रसंग जेव्हा घडला पेत्राच्या बाबतीत तेव्हा तो एकटा नव्हता त्याचे सोबती तिकडे होते आणि असं झालंही असेल की सोबत्याने सांगितलं असेल पेत्राला कशाला हो बोललास अख्खी रात्र आपण केवढी मेहनत केली आता मी थकले आहोत कशाला हो बोललास एखादा दुसरा बोलला पण असेल कारण ही माणसाची सवय आहे पण पेत्राने कोणाचं ऐकलं येशूचं जरी त्यावेळेला तो येशूला पूर्णपणे ओळखत नव्हता तरी त्याने येशूचं ऐकलं आपल्या सांगण्यावरून कधी कधी असं होतं की आपल्यासोबत कुणीच नसतं कुणीच नाही आणि मग आपल्याला देवाचं ऐकायला कठीण जातं म्हणून आपल्या पुस्तकामध्ये एक सुंदर गाणं आहे एका सत्य घटनेवरचं ते गाणं आहे येशूच्या मागे मी चालू लागे ना फिरणार ना फिरणार क्रूस माझ्या पुढे आणि जग माझ्या मागे पण मी फिरणार नाही क्रूस माझ्या पुढे आहे अख्खं जग माझ्या मागे आहे पण मी जगाकडे फिरणार नाही आहे माझा प्रवास सुरू झाला आहे क्रुसाच्या दिशेला मी चाललो येशूकडे मी त्याच्याच मागे चालत राहणार पाठमोरा होणार नाही आणि जगाकडे परत येणार नाही खूप वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की तुमची बायको पण त्यावेळेला तुमच्यासोबत नसते तुमची मुलं पण तुमच्यासोबत नसतात आणि ते पण म्हणतात पप्पा असं कशाला करतो हे आम्हाला आवडत नाही आहे हे बरोबर नाही आहे असं नको करू तसं नको करू पण तुम्हाला माहीत आहे देवाचे शब्द आहेत देवाने असं सांगितलेलं आहे आणि मग असं करताना सगळे विरोधात गेले तरी पण ते करावं लागतं हे बायबलमध्ये लिहिलं नाही पण असं घडतं आणि तेव्हाही घडलंच असेल की जेव्हा पेत्र तयार झाला तेव्हा पेत्राचे साथीदार होते त्यांनी नक्कीच सांगितलं असेल की आम्ही थकले आहोत तुला जायचं तर बाबा जा आम्ही इकडेच बसून राहतो कशाला तू त्या इशूला हो बोललास अख्खी रात्र आपण मेहनत केली काही मिळालं नाही तर आता मिळणार आहे का पण त्याने कुणाचं ऐकलं नाही त्याचे शब्द आहेत तरी आपल्या सांगण्यावरून तू सांगतो म्हणून तुझे शब्द मी मान्य करतो तुझे शब्द स्वीकारतो तुझ्या सांगण्यावरून आम्ही जाळी सोडतो आणि पेत्राने इशूचं ऐकलं म्हणून त्याला फक्त मासेच मिळाले नाहीत त्याने प्रभूला ओळखलं त्याने जीवनाला ओळखलं त्या घडीला आपल्याला दिसतं की त्याला मासे मिळाले म्हणजे मोठा फायदा झाला ते मासे हा फायदा नाही पेत्राला या घटनेमुळे खरं जीवन मिळालं देवाचे गौरव त्याच्या जीवनामध्ये प्रकट झाले आणि त्यानंतर पुढे जाऊन तो येशूचा शिष्य बनला आणि आजही तो ताऱ्याप्रमाणे चमकत आहे हालेलुया 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 या हाले या हाले आपल्या सांगण्यावरून हा एक त्याच्या जीवनातला असा एक क्षण होता असं एक त्याच्या जीवनातलं एक महत्वाचं वळण होतं ज्या वेळेला त्याने येशूचं ऐकायचं निर्णय घेतला आपल्या सांगण्यावरून आणि त्याचं ऐकायला लागला म्हणून जीवन बदलत गेलं आशीर्वाद 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 प्रकाश 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 त्याचं जीवन देवाच्या प्रकाशाने भरून गेलं देवाच्या गौरवाने भरून गेलं सामर्थ्याने भरून गेलं आशीर्वादाने भरून गेलं कारण त्याने निर्णय घेतला येशूचं ऐकायचं हालेलो या हालेलो या हालेलो या देव आपल्याशी बोलतो तेव्हा पहिली गोष्ट आपल्याला त्याचा आवाज ओळखता आला पाहिजे की हे देवाचे शब्द आहेत देव माझ्याशी बोलत आहे हे ओळखता आलं पाहिजे कारण खूप वेळेला काही लोकांचा देव वापर करतो आपल्याशी बोलण्यासाठी काही लोकांचा जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या बाईला जेव्हा तिची आई सांगत होती की नवऱ्याचं सहन कर आणि त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा तेव्हा ती तिची आई बोलत नव्हती या मुलीशी देव बोलत होता ते ऐकलं असतं तर पुढे जाऊन तिच्या प्रार्थनेद्वारे देवाने तिच्या नवऱ्यात बदल केला असता आणि नवऱ्यात बदल झाल्यानंतर या बाईचं जीवन आनंदी जीवन झालं असतं ते सोडून तिने दुसऱ्या चुकीच्या लोकांचे शब्द ऐकले त्याप्रमाणे वागली आणि जीवनाचा नरक करून घेतला हालेलो या हालेलो या हालेलो या, हाले या। तुमच्यामध्ये असे किती भाऊ बहिणी आहेत ज्यांना कुणी ना कुणी प्रार्थनेसाठी आणलेलं आहे आणि असेही काही जण असतील तुम्हाला एकदा नाही दहा वेळा सांगितलं असेल प्रार्थनेला चल प्रार्थनेला चल प्रार्थनेला चल आणि तुम्हाला यायचंच नव्हतं पण त्याने मागे लागून लागून तुम्हाला इकडे प्रार्थनेला आणलं आणि एकदा तुम्ही आले आणि आता तुम्ही म्हणताय बरं झालं मी त्याचं ऐकलं बरं झालं मी तिचं ऐकलं कालच आपल्या नायगावच्या प्रार्थना घरात एका भावाने साक्ष दिली गेल्या चार पाच महिन्यापासून त्याला सतत खोकला होता एवढा खोकला की तो म्हणतो मी खोकता खोकता रडायला लागायचो बोलायला पण होत नव्हतं एवढा प्रचंड खोकला खूप सारे प्रयत्न झाले खोकला काही कमीच होत नाही आहे एक शेजारी प्रार्थनेला यायचा त्या शेजाऱ्याण्याला किती वेळा सांगितलं चल प्रार्थनेला चल प्रार्थनेला पण तो म्हणतो मी त्याचं काही केलं ऐकत नव्हतं नव्हतो आणि शेवटी एक दिवस जबरदस्तीने त्याने मला इकडे प्रार्थनेला आणलं बळजबरीने हा माणूस म्हणतो बळजबरीने त्याने मला प्रार्थनेला आणलं पण जेव्हा मी इकडे पहिल्यांदा त्याच्यासोबत प्रार्थनेला आलो त्याच दिवशी माझा खोकला सत्तर टक्के कमी झाला आणि सत्तर टक्के खोकला कमी होता बरोबर मला आश्चर्य वाटलं आणि मी म्हटलं खरोखर काहीतरी आहे देवाची पावर काहीतरी आहे देवाची ताकद आणि मग माझं खोकला पुरा बरा झाला मी प्रार्थनेला येत राहिलो अजून मी येतोय आणि पुढे तो म्हणतोय ज्याने मला प्रार्थनेला आणलं तो आता येत नाही आहे पण मी मात्र येतोय असा अनुभव तुम्हाला पण असेल तुम्हाला ज्याने प्रार्थनेला आणलं त्या ते आता येत नाही आहेत पण तुम्ही येशूला चिकटून राहिलात हा देवाचा मार्ग आहे देवाने त्या व्यक्तीचा वापर केला तुम्हाला प्रभूकडे आणण्यासाठी आता ती व्यक्ती प्रभूजवळ येत नाही आहे पण तुम्ही मात्र प्रभूला चिकटून राहिलात आणि तुम्ही जर चिकटून राहिलात तर एक वेळ अशी येईल जेव्हा त्यांना प्रार्थनेची गरज लागेल ला आणि तुम्ही जाऊन त्यांच्यासाठी जा प्रार्थना कराल आणि तुमच्या प्रार्थनेने ते बरे होतील तेव्हा ते तुम्हाला सांगतील बरं झालं हां तू माझ्यासाठी प्रार्थना केली तेव्हा तुम्ही पण सांगा बरं झालं तू मला आधी तिकडे नेलं तू मला नेला म्हणून मला इश्यू मिळाला म्हणून मला जीवन मिळालं म्हणून मला प्रकाश मिळाला आणि म्हणून आज त्या नावाने आणि त्या सामर्थ्याने मी तुझ्यासाठी प्रार्थना करू शकलो हाले या लो हाले लोया हाले या हाले लोया कोणीतरी सांगितलं तुम्हाला चल प्रार्थनेला हे सांगणारे कोण होते माणसं दिसली पण त्यांच्या तोंडातून देव बोलत होता तुमच्याशी देव माणसांच्या मुखातून आपल्याशी बोलतो आणि सैतान देखील माणसाच्या मुखातून बोलतो आपल्याला ओळखता आलं पाहिजे देव कुठे बोलतोय आणि अंधार कुठे बोलतोय देवाचे शब्द कोणते आणि माणसाचे आणि अंधाराचे म्हणजे सैतानाचे शब्द कोणते हे ओळखता आले पाहिजेत हाले या हालेलो या हालेलो या हालेलो लोया येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही काय ऐकता याबद्दल जपून असा तुम्ही काय ऐकता याबद्दल सांभाळून राहा किती शब्द आहेत जगामध्ये केवढे शब्द केवढे सल्ले केवढे बोल जगामध्ये आहेत कुणाचं ऐकलं जातं बहुसंख्य लोक चुकीच्या गोष्टी ऐकतात माणसांचे शब्द ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात आजकालची तरुण पिढी बघा त्यांना त्यांचा मित्र जे सांगतो ते बरोबर वाटतं आई चुकीचं सांगते तरुण मुलींना वाटते माझी बरोबर सांगते आई चुकीचंच सांगते आई वडील आम्हाला सारखी बंधनं घालत असतात मोबाईल वापरू नका टी व्ही बघू नका मित्रांच्या बरोबर जाऊ नका मैत्रिणीच्या घरी जाऊ नका हे करू नका ते करू नका आई वडिलांची सारखी सारखी बंधनं असतात मित्र केवढे चांगले आहेत मैत्रिणी केवढ्या चांगल्या आहेत ते आम्हाला सगळं चांगलं चांगलं सांगतात आईवडील मात्र सारखी बंधनं घालत असतात या तरुण पिढीला नंतर कळेल आईचं ऐकलं असतं तर भलं झालं असतं वडिलांचं ऐकलं असतं तर भलं झालं असतं मित्रमैत्रिणीचं ऐकून काही भलं होत नाही हालेलो या हालेलो या हालेलो या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो देव आपल्यावर प्रेम करतो आणि त्याची मुळीच इच्छा नाही आहे की आपल्यापैकी कुणाचाही नाश व्हावा त्याची इच्छा नाही आहे की आपण सैतानाच्या हातात सापडावं आणि त्याची इच्छा नाही आहे की आपल्याला जीवनामध्ये दुःख भोगायला लागावं येशू ख्रिस्त म्हणाला मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे त्याला आपल्याला आनंद द्यायचा आहे शांती द्यायची आहे आरोग्य द्यायचं आहे यश द्यायचं आहे भरभरून आशीर्वाद द्यायचे आहेत त्याने आपल्याला या जगात दुःख भोगण्यासाठी आणि कष्ट भोगण्यासाठी पाठवलेलं नाही आहे हाले लोया हाले लोया हाले या परंतु आपणच आपल्या मूर्खपणामुळे स्वतःचं ओझं वाढवून घेतो स्वतःचे कष्ट वाढवून घेतो तुमच्या जीवनात देवाचे शब्द ओळखा आणि देवाच्या शब्दाप्रमाणे वागा कष्ट कमी होत जातील ओसं हलकं होत जाईल किती वेळा देवाचे शब्द आपल्याला पटत नाहीत तरी पण जर देव सांगतोय त्याप्रमाणे करा तो जर सांगतोय ना म्हणजे त्याने पुढे काहीतरी ठरवलं आहे काहीतरी तो आपल्याला देणार आहे आपला मार्ग मोकळा करणार आहे त्याने जर आपल्याला हे करायलाच सांगितलं म्हणजे तो पुढे जाऊन आपल्याला आशीर्वाद देणार आहे जेव्हा पेत्राला तो म्हणतोय की तुम्ही पाण्यात गेल्यावर जाळी सोडा तेव्हा त्याला काय म्हणायचं होतं म्हणजे त्याने काय ठरवलं होतं तुम्ही जाळी सोडल्यानंतर मासे देणं माझं काम आहे ते मी करणार ज्याला मरुण चार दिवस झाले होते त्या लाजराच्या कबरेजवळ जेव्हा येशू आला तेव्हा कबरेवर भली मोठी धोंड होती येशू म्हणाला धोंड काढा जेव्हा येशू बोलला धोंड काढा तेव्हा सगळे लोक आश्चर्यचकित झाले मेलेल्या माणसाच्या कबरेवर धोंड ठेवली आहे ती हा बाजूला का करायला सांगतोय धोंड काढल्याने काय होणार आहे तो मरून गेलाय आणि नुसता मेला नाही आहे मरून चार दिवस लोटलेले आहेत तर आता काही आशा आहे का, का? आणि त्या मृताची बहीण मारथा येशूला म्हणायला लागली ला प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल धोंड जर बाजूला केली हा दगड बाजूला काढला की आतून अशी दुर्गंधी येईल एवढा घाणेरडा वास पसरेल की आपल्याला इकडे उभं राहायला होणार नाही कारण त्याला मरुण चार दिवस झालेले आहेत आत्ता त्याला दुर्गंधी येत असेल येशू तिला म्हणाला तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असं मी तुला सांगितलं नव्हतं काय तुला मी बोललो होतो ना की तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील आणि मग जाऊन लोकांनी धोंड बाजूला केली धोंड बाजूला केल्यानंतर येशू ख्रिस्त मोठ्याने म्हणाला लाजरा बाहेर ये आणि जो मेला होता तो जिवंत होऊन बाहेर आला हाले हाले नुसता मेला नव्हता मरुण चार दिवस झाले होते एक तास नाही की चार तास नाही चार दिवस झाले होते आणि येशू म्हणाला लाजरा ये तेव्हा लाजराचा आत्मा तत्काळ त्याच्या शरीरामध्ये परत आला आणि हा मेलेला ज्याला मरुण चार दिवस झाले होते तो जिवंत होऊन बाहेर आला लोकांना काय काम दिलं होतं धोन काढा देव आपल्याला एवढंच काम देतो देवाचे शब्द आपण ऐकायचे असतात पण लक्षात ठेवा देव आपल्याला आपल्या ताकदी पलीकडे असं काही करायला सांगत नाही जे आपल्याला जमणारच नाही असं काही देव आपल्याला करायला सांगत नाहीये त्या माणसाला शेजाऱ्याने सांगितलं प्रार्थनेला चल फक्त प्रार्थनेला चल असं नाही सांगितलं सोबत एक पन्नास हजार रुपये घे तिकडे एक भारी डॉक्टर आहे तो तुझा खोकला बरा करेल नाही पन्नास हजार रुपये त्याच्या कुवतीची गोष्ट नव्हती त्याला एवढं सांगितलं फक्त प्रार्थनेला चल तो आला प्रार्थनेला आणि काय झालं देवाने त्याला बरं केलं ज्या चार ते पाच महिन्यापासून ज्या खोकल्याला तो कंटाळला होता त्याच्याच भाषेत तो म्हणतो मी खोकता खोकता रडायला लागायचो एवढा भयानक खोकला बोलता पण येत नव्हतं फक्त प्रार्थनेला आला आणि आल्याबरोबर देवाने त्याला बरं केलं देव पुढचं सगळं करतो आणि आपल्याला एवढीच गोष्ट करायला सांगतो जी आपल्याला करता येणं शक्य आहे आपल्या ताकतीपलीकडे कुवतीपलीकडे देव काही करायला सांगत नाही धोंड काढा पुढचं मी बघून घेतो पण ती धोंड काढणंच आवश्यक होतं कानागावी येशू लग्नाला गेला होता द्राक्षरा संपला आणि येशूची आई त्याला म्हणते की ह्यांचा द्राक्षरस संपला तो तिला म्हणतो बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध तेवढ्यात ती नोकरांना म्हणते हा तुम्हाला जे काही सांगेल ते ऐका येशू नोकरांना म्हणाला रांजण पाण्याने भरा तिकडे सहा मोठे दगडी रांजण होते रिकामी द्राक्षारस संपला ना रिकामी रांजण मोठे सहा येशू म्हणतो हे पाण्याने भरा एकच आज्ञा सोडली नोकरांनी ताबोड पाणी ओतून ओतून सगळे सहा रांजण काठोकाठ भरून टाकले कारण येशूच्या आईने नोकरांना आज्ञा दिली होती हा तुम्हाला जे काही सांगेल ते ऐका आणि त्याने काय सांगितलं एकच वाक्य रांजण पाण्याने भरा नोकरांनी तंतोतंत ऐकलं नुसते भरले नाहीत काठो काठ पाण्याने भरले प्रभूची दुसरी आज्ञा यातलं थोडंसं पाणी काढून भोजन कारभाऱ्याला नेऊन दाखवा नोकरांनी पाणी काढलं आणि भोजन कारभाऱ्याकडे नेऊन दिलं भोजन कारभाऱ्याने चाखलं ते पाणी नव्हतं उत्कृष्ट द्राक्षारस बनलेला होता <प्रुण> हाले या <प्रुण> उत्कृष्ट द्राक्षारस अतिशय उत्तम प्रतीचा चांगला द्राक्षारस बनला होता बनवला कोणी येशूने त्यांना काय काम दिलं पहिलं काम दिलं रानजण पाण्याने भरा दुसरं काम दिलं यातलं थोडं काढून भोजन कारभाराला नेऊन दाखवा रानजण पाण्याने भरणं नोकरांसाठी सोपी गोष्ट होती आणि त्यातलं काढून भोजन कारभाराला नेऊन देणं ही पण सोपी गोष्ट होती सोप्या गोष्टी देव आपल्याला करायला सांगतो आणि पुढच्या कठीण गोष्टी देव स्वत करतो पण या सोप्या गोष्टी आपण करायच्या असतात खूप वेळेला आपल्याला तर पटत नाहीत समजत नाहीत नोकरांनी जर सांगितलं असं पाणी भरून काय होणार आहे पुढे जेव्हा येशू म्हणाला हे नेऊन भोजन कारभाराला दाखवा तेव्हा जर नोकर तिकडेही अडकले असते आणि बोलले असते पाणी हे आम्ही त्याला काय नेऊन दाखवायचं तर पुढे घडलं नसतं पण दोन्ही वेळेला येशूला काहीही प्रतिप्रश्न न करता त्यांनी ऐकलं आणि म्हणून पुढे जाऊन एवढा मोठा चमत्कार येशूने त्या ठिकाणी घडवला हाले या <laughs> हालेलो या <laughs> हालेलो या <laughs> हालेलो या <laughs> माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो ही गोष्ट नीट समजून घ्या की आपण आपल्या जीवनातलं ओझं स्वतःहून वाढवतो देवाने आपल्याला अवजो ओझं दिलेलं नाही आहे अजिबात नाही आहे एखादी बाई प्रार्थनेला येते आणि म्हणते मी सतत 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 आजारी असते मी नेहमी आजारी असते दर दोन दिवसाने मला काही ना काही होत असते आणि मग पुढे सांगते मला अमुकाने सांगितलं की तुझ्यावर अमुकाने करणी केली आहे तमुकाने करणी केली आहे मग मी या भक्ताकडे गेले त्या भक्ताकडे गेले मी त्या बाईला म्हणते तू नवऱ्याचं ऐकते का नाही तो प्रश्न नाही आहे प्रश्न हा आहे की माझ्या अमुक अमुक नातेवाईकांनी माझ्यावर करणी केलेली आहे म्हटलं प्रश्न तो नाही आहे प्रश्न हा आहे तू नवऱ्याचा ऐकते का सांग पहिलं तुझ्या स्वभावात बदल कर नम्र हो आणि नवऱ्याचा ऐकायला सुरुवात कर कर्णी जादूटोणा या गोष्टी काही बोलू नकोस पहिलं नवऱ्याचं ऐक तुझा वाकडा मार्ग पहिला सरळ कर तिला ते सुरुवातीला पटत नाही पण नंतर पटायला लागतं आणि मग ती देवाकडे क्षमा मागते नवऱ्याकडे क्षमा मागते नवऱ्याचं ऐकायला सुरुवात करते आणि मग पुढे जाऊन आजार कायमचे निघून जातात आणि मग ती म्हणते बरं झालं मी देवाचं ऐकलं आता माझ्या शरीरातले सगळे आजार निघून गेले आणि एवढी वर्षे काय करत होती या भक्ताकडे त्या भक्ताकडे ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा देव आपल्याला छोटीशी गोष्ट सांगतो जी आपल्याला करता येणं शक्य आहे आपण ती करत नाही माणसांचे शब्द ऐकतो आणि उगाच आपण आपलं ओझं वाढवत राहतो कष्ट वाढवत राहतो हालेलो या हालेलो या हालेलो या लक्षात ठेवा देवाला आपलं ओझं हलकं करायचं आहे येशूला आपलं ओझं हलकं करायचं आहे त्याला आपले कष्ट हलके करायचे आहेत म्हणून निवासी शिबिरातलं सगळ्यात पहिलं प्रवचन असतं येशू म्हणाला अहो कष्टी आणि भारा क्रांतजन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन जे वचन आम्ही इकडे मंचावर पण लिहून ठेवलेलं आहे मी तुम्हाला विसावा देईन येशू म्हणतोय का ओज उचलताय काय एवढे थकून गेलात काय एवढे दबून गेलात काय एवढे घामाघूम चालात कोणी सांगितलं तुम्हाला हे कष्ट घ्यायला कोणी सांगितलं तुम्हाला हे ओझ उचलायला आजार भांडणं बेकारी गरिबी आणि किती प्रकारची दुःख तुम्ही भोगत आहात येशू म्हणतोय काय एवढे कष्ट भोगताय तुमचं ओझ मी हलकं करायला आलेलो आहे तुमचे कष्ट हलके करायला आलेलो आहे माझी इच्छा आहे तुमच्या शरीराला आराम मिळावा आणि तुमच्या आत्म्याला पण आराम मिळावा तुमचं शरीर आणि आत्मा दोघांना विसावा मिळावा ये ये हो ये ही येशूची इच्छा आहे आणि त्यासाठी तो बोलावत आहे येशू म्हणतो माझ्याकडे या जेव्हा आपण त्याच्याकडे येतो त्याचा ऐकतो आणि त्याच्या शब्दाप्रमाणे वागतो तेव्हा हळूहळू हळूहळू आपलं ओझं हलकं होत जातं किती लोकांना शिबिरामध्ये असा अनुभव येतो की इतकी वर्ष आम्ही काहीतरी एक ओझं घेऊन चालत होतो आणि आता या शिबिरात एकदम हलकं वाटायला लागलं जणू काय आमच्या डोक्यावरचं ओझं कोणीतरी उचलून घेतलं हालेलोया। हालेलोया। हाले हाले। हा एक आत्मिक अनुभव आहे आणि तो खरा अनुभव आहे देवाची इच्छा नाही आहे की आपण ओझं वाहत राहावं आणि कष्टाचं आणि दुःखाचं जीवन सगावं हालेलो या हालेलो तुम्ही शेतामध्ये राबता आणि कष्ट करता त्या कष्टाच्या बाबतीत मी बोलत नाही आणि येशू ते कष्ट बोलत नाही पण त्यात हेही सत्य आहे की तुम्ही शेतामध्ये राबता आणि कष्ट करता ना तेव्हा तुमच्या हाताच्या श्रमांना भरभरून फळ द्यावं ही देवाची इच्छा आहे थोडं थोडकं नाही शेतकरी म्हणतात वादळात आमची शेती गेली पुरामध्ये आमची शेती गेली वादळामुळे आमच्या शेतीचं एवढं नुकसान झालं देवाची इच्छा नाही असं काही घडावं अजिबात नाही देवाची इच्छा आहे आपल्या हातच्या सगळ्या कामांना स्वर्गातले आशीर्वाद मिळावेत आपल्या हातची सगळी कामं आशीर्वादित व्हावी तुमची शेती असो की बागायती असो की तुमची कंपनी असो की तुमचा दुसरा काहीही रोजगार असो तो त्याच्यावर देवाचे आशीर्वाद यावेत आणि त्यातून तुम्हाला भर भरून मिळावं ही देवाची इच्छा आहे म्हणून हल्ली आपल्याकडे केवढ्या अशा साक्षी आल्या की लोकांनी सांगितलं पूर्वी आमचं भात शेताला पुरत नव्हतं दुसरीकडून विकत आणावं लागायचं पण आता वर्षी आम्ही प्रार्थनेला यायला लागलो आम्ही प्रार्थना केली आणि आता आमचंच भात आमच्या शेताला पुरून उरलं काही भात म्हणजे आवण पुरून उरलं आणि भाताच्या बाबतीत किती जणांनी सांगितलं की आम्ही पिकवलेला भात वर्षभर आम्हाला पुरत नसे पण प्रार्थनेला यायला लागल्यापासून ला देवाचे असे आशीर्वाद आले की ते भात आम्हाला वर्षभर पुरून उरतं पाच भाकरी आणि दोन मासे यावर येशूने आशीर्वाद दिला आणि पाच हजाराहून अधिक लोकांना जेवण दिलं लोक जेवण तृप्त झाले आणि वर बारा टोपल्या उरल्या देवाला आपल्याला अशाच रीतीने आशीर्वादित करायचं आहे तुम्ही थोडेसे श्रम घ्या थोडेसे कष्ट घ्या थोडीशी मेहनत घ्या आणि त्यावर देवाचे भर भरून आशीर्वाद मिळवा नाहीतर भरपूर कष्ट घ्या आणि एवढूच हातात मिळवा हे जीवन नाही आहे देवाला तसं नको आहे देवाची इच्छा आहे तुम्ही जे थोडेसे श्रम घेता त्यावर देवाचे भरपूर आशीर्वाद यावेत हालेलो या हालेलो या हालेलो हालेलो या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो देवाच्या सवळ येत राहा आणि स्वतःला सवय करून घ्या देवाचे शब्द ऐकण्याची देवाचे शब्द पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो त्यातून आपल्याला मिळतात बायबलमधून आपल्याला मिळतात आणि तिसरं माध्यम आहे काही लोकांच्या द्वारे देव आपल्याशी बोलतो ते आवाज ते शब्द तो देवाचा आवाज आपल्याला ओळखता आला पाहिजे जगामध्ये माणसांचा आवाज खूप आहे सैतानाचा आवाज सैतानाचे शब्द खूप आहेत सैतानाचे शब्द कोणते देवाचे शब्द कोणते ते ओळखा आणि देवाचे शब्द जरी तुम्हाला पटले नाही तरी त्याप्रमाणे करा देवाचे शब्द ऐकाल आणि त्याप्रमाणे कराल तर देव तुमच्यावर प्रसन्न होईल आणि देवाचे शब्द ऐकल्यानंतर भरभरून आशीर्वाद मिळतील हाले लोया हा ले लोया हा हाले लो आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल कारण प्रभू आजही जिवंत आहे दोन हजार वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता आज देहरूपात नाही आहे पण आत्म्याच्या रूपाने आहे आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो त्यांना बरं करायला त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो म्हणून विश्वास ठेवा प्रभू इथे आहे तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा प्रभुयेशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत प्रभुयेशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख होत सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे या क्षणाला यांना सोडून निखोणसा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ हो। पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ हो। पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जाऊ आम्ही